ज्येष्ठ समाजसेविका सुधा मूर्तींना राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त करण्यात आलंय. राष्ट्रपती नियुक्त म्हणून सुधा मूर्तींचा खासदारकीत समावेश झालाय. नारी शक्तीचा सन्मान झाल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून सांगत सुधा मूर्तींचं अभिनंदन केलंय. सुधा मूर्ती या लेखिका, समाजसेविका, उद्योजिका आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत सुधा मूर्तींची नियुक्ती राज्यसभेत करण्यात आली आहे. निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांची आज राज्य माहिती आयुक्तपदी निवड झाली आहे. नियुक्ती झाली आहे. पोलीस महानिरीक्षक पदासह त्यांनी राज्यातील अमरावती, पिंपरी चिंचवड, मुंबई सारख्या प्रमुख शहरात काम केलंय. पुण्यात पोलीस उपायुक्त तर पिंपरी चिंचवडमध्ये सहाय्यक आयुक्तपदी ते कार्यरत होते. ठाणे शहरातही ते अप्पर पोलीस आयुक्त होते. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अब की बार गोळीबार सरकार अशी टीका करत गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. यावर फडणवीसांनी सुळेंना प्रत्युत्तर दिलंय. मावळचा गोळीबार झाला तेव्हा सरकार काय करत होतं असा उलट सवाल विचारत फडणवीसांनी सुळेंवर निशाणा साधला. घरगुती सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली कपात ही जुमला असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. 1000 रुपये किंमत असताना महिला ओरडत होत्या तेव्हा किमती का कमी केल्या नाहीत असा सवालही त्यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस गुन्हे शाखेनं 24,75,000 रोख रक्कम जप्त केली. बल्लारपूर महामार्गावर एका कारमधून ही रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलंय. जप्त केलेली रक्कम सध्या कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली असून ही नेमकी कशासाठी वापरण्यात येणार होती याचाही तपास पोलीस करत आहेत. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या माजी विश्वस्तांना धमकीचे फोन आल्याचा आरोप या विश्वस्तांनी केलाय. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या कोट्यातील 10 विश्वस्तांनी हायकोर्टाच्या विश्वस्त मंडळ बरखास्तीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. त्या मागे घेण्यासाठी धमकावलं जात असल्याचा आरोप विश्वस्तांनी केलाय. सोलापुरात भीमा पाटबंधारे विभागानं पंढरपूर नगर परिषदेला पाणीपट्टी थकबाकीची नोटीस दिली. 5 दिवसात थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आलाय. नगर परिषदेकडे तब्बल 376 लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे जर का पाणीपुरवठा खंडित झाला तर होणाऱ्या गैरसोयीस विभाग जबाबदार नसणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय.